भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ता केंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते यांना महान अशोक किंवा अशोक द ग्रेट असेही संबोधले जाते तर आज आपण सम्राट अशोक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला पूर्व दोनशे अडुसष्ट साली त्याने राज्याभिषेक करून घेतला त्याने देवान पियो पियदसी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेख व स्तंभलेखांतून केलेला आहे राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाचे धोरण पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते त्याने कलिंगवर आक्रमण केले आणि जिंकून घेतले अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली अशोकाचा विजय झाला कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने त्याच्या मनात परिवर्तन घडून आणले प्रधान शांतीवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेधले गेले दिग्विजयाची जागा धम्मविजयाने म्हणजे धर्मविजयाने घेतली त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शामुळे आणि तो व्यवहारात उतरवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळेच त्याची कारकीर्द महत्वाची ठरली धम्मविजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने काही नव्या गोष्टींचा अवलंब केला उदाहरणार्थ धर्म महामात्रांची नेमणूक मद्यपानबंदी नैतिक आचरणासंबंधीचे आदेश इत्यादी नैतिक तत्वांचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचार संपन्न व्यवहार म्हणजे अशोकाचा धम्म धम्माचा प्रसार करण्यासाठी त्याने संघ बनवले आणि त्यांना देशोदेशी रवाना केले भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली होती कालाशोक राजाने वैशाली येथे दुसरी परिषद भरवली अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद राजधानी पाटलीपुत्र येथे भरवली आता अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख याविषयी माहिती घेऊयात अफगाणिस्तान नेपाळ आणि भारत या प्रदेशांमध्ये सगळीकडे अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख विखुरलेले आहेत सम्राट अशोकाचा मिरतमध्ये असलेला स्तंभलेख इसवी सन सतराशे पन्नासमध्ये पाद्रे टिफेन थेलरने शोधून काढला अशोकाचे बहुतांशी लेख ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत इसवी सन अठराशे सदतीस साली जेम्स प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले अशोकाचे शिलालेख अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची साधने आहेत त्याच्या आधारे मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा प्रयत्न अशोकाने केला नाही परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्कूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखातून मिळतो त्यामध्ये सम्राट अशोकाचा पुत्र महिंद म्हणजे महेंद्र आणि कन्या संघमित्ता म्हणजे संघमित्रा यांचा समावेश होता महाराष्ट्र बाबतीत विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याचा विस्तार इसवी सणापूर्वी तीनशे एकवीस ते एकशे एक्क्याऐंशी या काळात झाला मौर्य गुजरातकडून सोपाऱ्यात आले असावेत सोपारा हे प्राचीन प्रसिद्ध बंदर उत्तर कोकणात आहे सोपारा आणि चौल म्हणजे चंपावती ही भरभराटीला आलेली व्यापारी केंद्रे आणि बौद्ध धर्माची अभ्यासपीठे होती भगवानलाल इंद्रजींनी बरुडा राजाचा कोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोपाऱ्याच्या स्तूपाचे उत्खनन केले या उत्खननात अशोकाच्या लेखाचा एक तुटलेला भाग मिळाला अशोकाच्या चौदा स्तंभलेखांपैकी तो आठवा स्तंभलेख होता मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या वस्तू संग्रहालयात यांतील काही अवशेष ठेवले आहेत नववा स्तंभालेख भुईगाव नावाच्या गावात सापडला त्याचे अवशेष मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत अशा प्रकारे सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे